चालतंय की म्हणत रांगड्या राणानं कोल्हापूरकरांचाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम मिळवलंय. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा आणि पाठकबाई प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेत. आता तर मालिकेत राणा आणि पाठकबाईंचं लग्न होणार आहे. मालिकेमध्ये या लग्नाला अजून काही दिवस बाकी आहेत, पण त्याआधीच आम्ही त्यांचं लग्न तुम्हाला दाखवतोय. पाठकबाई अगदी नटून थटून लग्नाला उभ्या राहिल्यात, राणाचा तर नादच खुळा. सगळी तयारी ही पारंपरिक पद्धतीने झालेली आहे, म्हणजे प्रॉपर जे कोल्हापूरचं लग्न जसं असतं तसं आम्ही करतो आहे. म्हणजे काही त्यात असं वेगळं नाही, ज्या पद्धती असतात, रीतिरिवाज असतात, ते सगळे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. रांगडेपणातील प्रेम कहाणी या मालिकेच्या माध्यमातून मांडली आहे. सर्वांना मदत करणारा राणा आणि त्याच्या प्रेमात पडणाऱ्या पाठकबाई आज मालिकेतल्या लग्नाच्या वेळी भलत्याच खुश दिसत होत्या. खूप छान वाटतंय, लग्न झालेलं आहे, पॉझिटिव्ह वाटतंय. आणि आता लग्न झाल्यानंतर काय होणार याची उत्सुकता जशी प्रेक्षकांना आहे तशीच अंजलीला सुद्धा आहे, की काय वेगळं आयुष्य काहीतरी नवीन सुरू होणार आहे जे प्रत्येक मुलीला लग्न झाल्यानंतर वाटत असतं. निवडणुकीच्या मतदानादरम्यान तर व्हॉट्सअपवर राणा आणि पाठकबाईंना तरुणाईनं डोक्यावर घेतलं. पाठकबाई कोणत्या मतदान केंद्रावर आहेत राणादा इचारित होता, अशा खास कोल्हापुरी स्टाईलचे जोक्स सोशल मीडियावरून व्हायरल होत होते. तयारी अशी काही स्वतःहून केलेली नाही आहे, पण नक्कीच एकमेकांच्या सोबतीने आम्ही सगळे निर्णय घेऊन छान पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे अडथळ्यांची शर्यत पार होईल. राणादा आणि पाठकबाईंचं लग्न अगदी कोल्हापुरी स्टाईलनं झालंय. लग्न झाल्यावर राणादानं पाठकबाईंना उचलून घेतलं आणि उपस्थितांमध्ये एकच आनंद पाहायला मिळाला. तुम्हाला हे सगळं लग्न पाहता येईल, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.